लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। ग्यारह अक्टूबर के भारत बंद को सफल बनाने आज महाविकास आघाड़ी दलों के नेताओं और कार्यकर्ताओं ने नवी मुंबई में अपील रैली निकाली और एपीएमसी के व्यापारियों और दुकानदारों से भारत बंद में शामिल होने की अपील की। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, गणेश शिंदे एवं अन्नू आंग्रे समेत तमाम पदाधिकारी मौजूद रहे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेताओं ने कहा कि यूपी के लखीमपुर खीरी में जिस तरह किसानों को गाड़ी से कुचलकर हत्या की गई वह लोकतंत्र की हत्या है। उन्होंने कहा कि मोदी और योगी सरकार का निषेध करने और किसानों को न्याय दिलाने के लिए भारत बंद रखा गया है। उन्होंने 11 अक्टूबर के भारत बंद के लिए नई मुंबई के व्यापारियों, दुकानदारों और नागरिकों से सहभागी होने की अपील की। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। 11 तारखेला आघाड़ी सरकार ने महाराष्ट्र बंद चा नारा दिलेला है, त्या बाबतची माहिती जनतेला प्राप्त व्हावी आणि जनतेला त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी आम्ही लोक या ठिकाणी आज फिरतोय की सोखुशीनं आपण त्या बंदमध्ये सामील व्हावं आणि म्हणून ज्या पद्धतीनं देशामध्ये हुकुमशाही पद्धतीनं ब्रिटिश पण परवडले परंतु हे ब्रिटिशांचे आजोबा भारतीय जनता पार्टीचं सरकार जनतेला त्रास देत आहेत। सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवायचं आहे। सर्वांना विनंती आहे ज्या पद्धतीनं लोकशाही पायदली तुडवली जाते, लोकांना आपल्या अधिकार मांडता येत नाही, आपलं बोलणं मांडता येत नाही आणि म्हणून अशा सरकारचा निषेध झाला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक नागरिक महाराष्ट्राचा देशातला प्रत्येक नागरिक उतरला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी सरकारचा निषेध केला पाहिजे। केंद्र शासन 2014 पासून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे बीजेपी प्रणित सरकार आलेलं आहे, परंतु कोणत्याही प्रकारचं गरिबांचं शेतकऱ्यांचं त्यांना काही पडलेलं नाही। उन्मत अशा प्रकारचं आहे, बीजेपीचं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे आणि म्हणून हे सरकार जर असंच राहिलं हिटलरापेक्षाही जास्त हिटलरगिरी ह्या मोदी सरकारची चाललेली आहे। आमचा माथाडी कामगार असेल, बेस्ट कामगार असेल, छोटा मोठा व्यापारी असेल, रिक्षावाला असेल, शेतकरी असेल, या सर्वांना आम्ही आवाहन करतो आहे की या बंदमध्ये आपण सर्वांनी सामील व्हा आणि या मोदी सरकारला आलेली मस्ती, सत्तेची जी काही मस्ती आलेली आहे ही जिरवण्यासाठी बंदमध्ये सामील व्हा। मागच्या आठवड्यामध्ये जे शेतकऱ्यांच्यावरती गृहराज्यमंत्रीच्या चिरंजीवांनी गाडी चढून लोकशाहीची हत्या करून भाजप सरकारने आपला मास दाखवण्याचा प्रयत्न केला होता, त्या माजाला तोडण्यासाठी आम्ही हा भारत बंदचं आंदोलन पुकारलेलं आहे। आम्ही इकडे आज कामगारांना आव्हान करण्यासाठी आलो आहे की जी घटना उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीची हत्या करून उत्तर प्रदेशमध्ये घडती आहे ती घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये घडली नाही पाहिजे। आज जागे व्हा, नाहीतर उद्या आपली लोकशाहीची हत्या करून आपल्यावरती वरचढ ठरणारी ही भाजप सरकार, ह्याला थांबवण्याची गरज आहे आणि हे त्यांचा माज जो त्यांना चढलेला आहे तो माज उतरवण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावरती उतरलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।